हरिओम। आज के संध्या काल में लोकमान्य तिलक सभागृह में बहुत सुंदर कार्यक्रम हुआ है और ये है गीत रामायण। चलिए देखेंगे ये कार्यक्रम को और सुनेंगे और जीवन को धन्य करेंगे।
या दोन सुकुमार अशा कुमारांच्या सौंदर्याचं अगदी चपखल वर्णन केलेलं आहे. आपल्या या गीत रामायणाला 50 वर्षांपेक्षा सुद्धा जास्त परंपरा लाभलेली आहे, जास्त काळ लोटलेला आहे. येणाऱ्या बऱ्याच वर्षात सुद्धा यातली गाणी ही आपल्या मनावरती अधिराज्य गाजवतीलच, कारण मी मघाशी सांगितल्याप्रमाणेच यातलं प्रत्येक गाणं हे जितकं उत्कट तितकं सोपं, सुगम आणि सरळ आहे. 56 वेगवेगळ्या रागांवर आधारित अशी ही गीते आहेत. श्रोते हो, आदी कवी वाल्मिकींनी आपल्या स्वतंत्र अशा सौंदर्य दृष्टीने विधात्याच्या सूक्ष्म आणि स्थूल सृष्टीतून नेमकं सौंदर्य टिपून घेतलं आणि स्वतःची रामकथा रचली. अगदी त्याचप्रमाणे कवीश्री माडगुळकरांनी सुद्धा वाल्मिकींच्या काव्यसृष्टीतलं वेंचित सौंदर्य हा शब्द बाभ बोरकरांचा आहे बरं का, तर काव्यसृष्टीतलं वेंचित असं सौंदर्य आपल्या स्वयंभू प्रतिभेनं बिनचूकपणे निवडलं आणि निर्माण झालं असं आणखीन एक सुंदर गीत सरयू तीरावरती. सरयू तीरावर अयोध्या मनुनिर्मित नगरी. सादर करते वैष्णवी देवी.